नमस्ते, हेलो एवरीवन। माय सेल्फ प्रशांत आरगड़े, वर्किंग एज अ लेक्चरर, गवर्नमेंट पॉलिटेक्निक जलगांव। इन दिस वीडियो वी आर गोइंग टू डिस्कस हाउ टू क्रिएट वेब पेज यूजिंग वर्डप्रेस इन अ वर्नेकुलर लैंग्वेज मराठी। वर्डप्रेस इज अ फ्री एंड ओपन सोर्स कंटेंट मैनेजमेंट सिस्टीम। वर्डप्रेसचा वापर करून आपण आपल्या स्वतःची वेबसाइट तयार करू शकतो। या वेबसाइटमध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक माहिती म्हणजेच ओपन एज्युकेशनल रिसोर्स अद्ययावत करून आपण हे शिक्षणाकरता वापरू शकतो। नवीन वेबसाइट तयार करण्याकरता आधी ब्राउझरवर आपण wordpress.com हा ॲड्रेस टाईप करूयात। यानंतर अशा प्रकारे होमपेज आपल्याला दिसेल। यामध्ये लॉग इन आणि गेट स्टार्टेड आहे, तर आपण नवीन असल्या कारणाने गेट स्टार्टेड यावर आपण क्लिक करूयात। आता या ठिकाणी आपण आपला ईमेल ॲड्रेस टाईप करायचा आहे। तदनंतर आपण यूजर नेम सिलेक्ट करूयात आणि एक पासवर्ड सिलेक्ट करूयात। यानंतर कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपण पुढील स्टेपवर जाणार आहोत। या ठिकाणी आपण आपल्या साईटचं नाव देऊ शकतो। उदाहरणार्थ मी आता माझं पूर्ण नाव या ठिकाणी देणार आहे। त्यानंतर ही साईट आपण कशाकरता वापरणार आहोत, तो शिक्षणाकरता, म्हणून आपण एज्युकेशन हे टाईप करूयात। त्यानंतर आपला प्रायमरी गोल काय आहे साईटचा, दिस साइड ऑफर एज्युकेशन ट्रेनिंग अँड मेंटोरिंग, तर हे ऑप्शन सिलेक्ट करूयात आणि मग पुढे जाण्यासाठी कंटिन्यू क्लिक करूयात। आता या ठिकाणी आपण आपल्या साईटचं ॲड्रेस तयार करणार आहोत, तर मी या ठिकाणी माझं इनिशियल वापरून साईट तयार करण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी आपल्याला हा मुक्त फ्री हा ऑप्शन दिलेला आहे। ppargade.wordpress.com हा आपला ॲड्रेस या ठिकाणी उपलब्ध आहे, तर आपण फ्री हे ऑप्शन निवडूयात जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही। यानंतर फ्री बेस्ट फॉर स्टुडंट्स हा ऑप्शन आपण क्लिक करूयात। यानंतर आपल्या मेलवर एक कन्फर्मेशन लिंक येणार आहे, त्याकरता आपण मेल ओपन करूयात। या ठिकाणी आपण मेलवर क्लिक करून आपले ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करायचं आहे। हे पहा, या ठिकाणी कन्फर्म नाव यावर आपण क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं वेबसाईट या ठिकाणी रजिस्टर झालेली आहे आणि आपल्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे ppargade.wordpress.com। अशा प्रकारे आपलं आता ही वेबसाईट सुरू होणार आहे। तर या ठिकाणी आपण वेब पेजेस ॲड करू शकतो, ब्लॉग पेजेस आपण तयार करू शकतो, मीडिया ॲड करू शकतो। चला तर मग आपण आपली पहिली ब्लॉग पोस्ट तयार करूया। त्यासाठी या ठिकाणी आपण ॲडवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी ऑलरेडी एक ब्लॉग साईडने दिलेला आहे, आपण त्याच्यामध्ये बदल करूयात। आपल्या ब्लॉग पोस्टचं आपण नाव देऊयात अबाउट FDP101X। या ठिकाणी आपण माहिती टाईप करू शकतो। उदाहरणार्थ हा जो प्रोग्राम आहे हा कशासाठी आहे, तसेच आपण ह्या याच्यामध्ये मीडिया ॲड करू शकतो, कुठली फाईल ॲड करू शकतो, त्याकरता आपण ॲडवर क्लिक करून मीडियावर क्लिक करायचं आहे। उदाहरणार्थ आता मी या ठिकाणी कोर्स जर्नल ॲड करणार आहे, तर ॲड न्यू आणि आपल्या कम्प्युटरमधून ती फाईल ब्राउज करून या ठिकाणी ॲड करायचं। जसं आपण ईमेलला फाईल ॲड करतो त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी फाईल ॲड करू शकतो। या ठिकाणी PDF अटॅच झालेली आहे। इन्सर्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी
FDF 10X कोर्स जर्नल नावाची फाइल ऐड झालेली आहे आणि या ठिकाणी उजव्या बाजूला पब्लिश वर आपण क्लिक केल्यानंतर जी माहिती आहे ती सेव होणार आहे। अशा पद्धतीने आपला ब्लॉग तयार झालेला आहे। यानंतर आपण शिकूयात की वेब पेज तयार कसे करावे। या ठिकाणी डाव्या बाजूला साइट पेजेस आणि ऍड आहे तर ऍड वर क्लिक करूयात। अशा पद्धतीने वेब पेज तयार होईल। वेब पेजला आपण टायटल देऊयात, स्टार्टिंगला आपण देऊयात स्टडी मटेरियल आणि माहिती देऊयात आपण ह्या पेजची। ह्या नेव्हिगेशन बारचा वापर करून आपण फॉन्ट साइज मध्ये बदल करू शकतो। उदाहरणार्थ आपण याला बोल्ड करू शकतो, इटॅलिक ऑप्शन वापरू शकतो, याला आपण हेडिंग देऊ शकतो। त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी आपली शैक्षणिक माहिती सुद्धा आपण अपलोड करू शकतो। मीडियावर क्लिक करून ऍड न्यू आपण क्लिक करायचं आहे आणि आपल्या कम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी आपले लेक्चर आहे त्या ठिकाणी आपण ते अपलोड करू शकतो। या ठिकाणी मी कोर्स अपलोड करत आहे, कोर्सची पूर्ण माहिती ज्या पद्धतीने ईमेलला आपण फाईल अटॅच करतो त्या पद्धतीने या ठिकाणी फाईल अटॅच झालेली आहे। आणि इन्सर्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्या पेजवर फार्मास्युटिकल केमिस्ट्री 1 कोर्स हा अपलोड झालेला आहे। मग उजव्या बाजूला पब्लिश वर क्लिक केल्यानंतर पेज मध्ये माहिती ती सेव्ह होणार आहे। या पद्धतीने आपण आपल्या पेज मध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य आपण देऊ शकतो। त्याचप्रमाणे हा जो कंट्रोल पॅनल आहे या कंट्रोल पॅनलचा वापर करून आपण कस्टमाइज वर क्लिक केल्यावर आपण आपल्या साइड मध्ये बदल करणार आहोत। कशा पद्धतीने आपली साइड दिसेल याच्यामध्ये आपण आपल्याला जसे हवे तसे बदल करू शकतो। उदाहरणार्थ फॉन्ट मध्ये बदल करू शकतो, बॅकग्राऊंड कलर मध्ये बदल करू शकतो, त्याचप्रमाणे आपण कुठली एखादी इमेज आपण ऍड करू शकतो, आपल्या ब्लॉगवर काय काय दिसलं पाहिजे, उदाहरणार्थ साइड आयडेंटिटी, कलर बॅकग्राऊंड, फॉन्ट साइज, हेडर इमेज, तर हेडर इमेज आपण या ठिकाणी ऍड करू शकतो। तर या ठिकाणी आपण इमेज ऍड न्यू जर म्हटलं की हेडर इमेज आपल्याला ऍड करता येईल। सिलेक्ट फाईल, आपण या ठिकाणी एखादी फाईल सिलेक्ट करून इमेज सिलेक्ट करून ओपन करून ती आपण ऍड करू शकतो। या ठिकाणी मी माझ्या विभागाचा फोटो अपलोड करत आहे। सिलेक्ट झाल्यानंतर आपण सिलेक्ट अँड क्रॉप हे ऑप्शन निवडायचं आहे। या पद्धतीने आपण ही इमेज जितकी हवी तितकी क्रॉप करून आपण ऍड करू शकतो। आणि या ठिकाणी आपण पब्लिश वर क्लिक केल्यानंतर जी माहिती आहे ती सेव्ह होणार आहे सर्व पद्धतीने। तर अशा प्रकारे आपण हेडर इमेज ऍड करू शकतो। तर ह्या कंट्रोल पॅनलचा वापर करून आपण मेनूज कसे ऍड करायचे ते शिकूयात। या ठिकाणी प्रायमरी मेनूवर आपण क्लिक करायचं आहे आणि ऍड ॲटम्स वर आपण क्लिक करूयात। तर या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट आणि होम आणि कॉन्टॅक्ट दिसत आहे, ते ऑलरेडी ऍड आहेत। तर या ठिकाणी आपण स्टडी मटेरियल हे जे पेज तयार केलं होतं ते आपण मेनूमध्ये ऍड केल्यानंतर या ठिकाणी येईल डाव्या बाजूला आणि मग आपण याला रिऑर्डर करू शकतो। उदाहरणार्थ मला होम नंतर स्टडी मटेरियल असं या पद्धतीने दिसले पाहिजे आणि सेव्ह करण्याकरता पब्लिशवर आपण क्लिक करूयात जेणेकरून हे पब्लिश होईल। यानंतर आपण आपली साईट कशा पद्धतीने दिसेल म्हणून व्ह्यू साईड हा ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करूयात। या आपण तयार केलेली साईट अशा पद्धतीने दिसत आहेत। आपण पहिला ब्लॉग तयार केला होता अबाउट FDP 101X, याच्यामध्ये आपण कोर्स जर्नल ऍड केलेला आहे।
त्याच पद्धतीने या ठिकाणी मेनू बार दिसत आहे होम स्टडी मटेरियल. स्टडी मटेरियलवर क्लिक केल्यानंतर आपले स्टडी मटेरियल पेज ओपन होईल. यामध्ये आपण एक फाईल ॲड केलेली आहे, ते क्लिक केल्यानंतर आपली ती फाईल ओपन होईल, विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण आपल्या वेबसाईटमध्ये अनेक प्रकारची शैक्षणिक माहिती आपण त्यामध्ये टाकून याचा वापर चांगल्या शैक्षणिकदृष्ट्या आपण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण थीमही बदलू शकतो. तर थीम बदलण्याकरता कस्टमाइज आणि थीम हे ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या थीम दिलेल्या असतील तर आपण याच्यामध्ये फ्री हा ऑप्शन निवडायचा आहे की जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचे शुल्क हे लागणार नाही आणि यामधून आपल्याला जी थीम योग्य वाटेल ती आपण ह्या ठिकाणी निवडायची आहे. उदाहरणार्थ आपण ही 2016 ही जी थीम आहे ही घेऊयात आणि या ठिकाणी ऍक्टिवेट धिस डिझाईन यावर क्लिक केलं की या ही थीम आपल्या साईटवर अपलोड होणार आहे आणि आपली साईटचं जे अपिअरन्स आहे ते पूर्णपणे बदलणार आहे. तर व्ह्यू साईटवर आपण पुन्हा एकदा क्लिक करूयात. या पद्धतीने आपली साईट बदललेली आहे आणि या ठिकाणी आपलं होम स्टडी मटेरियल आणि कॉन्टॅक्ट आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या साईटमध्ये बदल करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण ह्या साईटचा वापर करून आपली शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल विद्यार्थ्यांची याकडे लक्ष देऊ शकतो. अशाच पद्धतीने मी माझे स्वतःची वर्डप्रेस साईट तयार केलेली आहे, प्रशांत अरगडे .wordpress.com. याच्यावर जाऊन आपण ही साईट व्यवस्थितपणे पाहून काही सूचना असतील तर आपण ब्लॉगमध्ये कमेंट्स करून सूचना देऊ शकता. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद.